इंद्रायणी थडी सत्रामध्ये आपल्यासोबत आहे अभिनेत्री श्रुती मराठे. नमस्कार. नमस्कार. वेलकम. काय सांगशील, कसं वाटलं इथे? खूप मस्त वाटतंय. मला वाटतं कोविडनंतर आय थिंक आपण सगळ्यांनी 2 वर्ष ह्याची गॅप घेतली होती, पण आज उत्साह बघितला किंवा ऑडियन्स बघितलं तर दुप्पट जोश आणि दुप्पट सगळा उत्साह दिसतोय. त्यामुळे खूप छान वाटलं आज इथे परफॉर्म करून. परफॉर्म करताना सुद्धा ऑडियन्सचा प्रतिसाद खूप चांगला होता, मजा आली. विशेष काही वाटलं इथे येऊन? विशेष खास मी पुण्याचीच आहे, त्यामुळे पुणे म्हणा, पिंपरी चिंचवड किंवा PCMC म्हणा, हे माझ्यासाठी प्रियच आहे. त्यामुळे इथे कधीही परफॉर्म करताना मला नेहमीच छान वाटलं. इंद्रायणी थडी जत्रेमध्ये आपल्यासोबत आहे अभिनेत्री अश्विनी महांगडे. वेलकम. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू. मला असं वाटतं की माझा जो घाम आहे त्याच्यावरून तुम्हाला समजत असेलच, इथल्या प्रेक्षकांची ज्या पद्धतीने गर्दी आहे, ज्या पद्धतीने इथल्या प्रेक्षकांचं आपल्या संस्कृतीवर प्रेम आहे, ते खरंच बघून थक्क होत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जत्रेत जे मला आवडलं ते म्हणजे इकडे सगळ्या महापुरुषांचे स्मारकं उभी केलेली आहेत छोटी छोटी, आणि त्याच्यावर माहिती लिहिलेली आहे. तर ही मला असं वाटतं की आपल्या पुढच्या पिढीला आपण काहीतरी देणं गरजेचं आहे, पण नेमकं काय? तर हेच की आपल्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं, आपल्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत केली आहे, त्या महापुरुषांचा इतिहास हा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा. जे असं मला वाटतं की आम्ही कलाकार मंडळी येऊन इकडे परफॉर्मन्स देऊन जातो, जे आमचं काम आहे. प्रमुख आकर्षण वगैरे आम्ही असू शकत नाही, तर प्रमुख आकर्षण आपल्या मुलांना काय दाखवायचं आहे, तर आपल्या मुलांना या जत्रेत या महापुरुषांची माहिती दाखवा आणि त्यांच्याकडून ती वधवून घ्या. एकंदरीत तुला हे आवडलंच आहे, तुझ्या बोलण्यावरून कळतंय. पुढच्या वर्षी बोलवलं तर येशील का आवर्जून? अरे नक्की नक्की येईन. म्हणजे मला एकतर मी कॉलेजमध्ये डान्स करत होते, त्यानंतर मी स्टार प्रवाहाचे काही इव्हेंट्स केले ज्याच्यात मी परफॉर्म करत होते. अशा पद्धतीचा हा माझा पहिलाच इतक्या वर्षानंतरचा परफॉर्मन्स आहे आणि मी खूप एन्जॉय केलं. स्पेशली स्वप्नील रास्ते सर आहेत, शुभम दादा आहे, किंवा आमच्या कोरिओग्राफर ईशा आहेत, इतकी मेहनत घेतली आहे आणि सगळेच बरोबर डान्स करतात, त्यांची एनर्जी जर पाहाल तर कमाल आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्यासोबत आहे ऍक्ट्रेस जय दुधाणे. नमस्कार. हाय. नमस्कार. कसं वाटतं इथे येऊन, काय सांगाल? खूप छान. म्हणजे मी जेव्हा एंटर केलं या प्रॉपर्टीमध्ये आणि फेस्टिवल खूप कमाल आहे, कारण की लोकांचा प्रतिसाद असेल तर डेफिनेटली ते सुपर हिट होतंच. तसंच म्हणजे आतमध्ये आलेल्या एवढी गर्दी पाहून म्हणजे आम्ही बोललो की अरे काय आहे, आणि आज प्रमोशन करायला आम्ही इकडे आलो आहोत आमच्या फिल्मचं. तर मी महेश लांडके सरांचं आय थिंक खूप खूप आभारी आहे, कारण की अपॉर्च्युनिटी देत आहेत की इकडे येऊन प्रमोट करायला आमची फिल्म. आणि खूप मस्त वाटतं आहे, कारण की एनर्जेटिक आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये नवीन नवीन दिसत आहेत आणि परफॉर्मन्सेस आहेत, तर लोकांसाठी पण एक म्हणतो की एक फेस्टिवलसारखं आहे. सो इट्स अ ग्रेट थिंग, यू नो व्हॉट इज डुईंग. विशेष हेच आहे की क्राऊड, म्हणजे आपण जे म्हणतो की फेस्टिवल अनेक असतात सगळीकडे, पण ज्या पद्धतीने इकडे ज्या पद्धतीचा क्राऊड आहे तेच विशेष आहे. कारण की स्टेज आपण भरपूर बघतो, कलाकार भरपूर बघतो, पण जर लोकांचा जो प्रतिसाद आहे तो जर एकदम पॉझिटिव्ह असेल तर आय थिंक नथिंग लाईक दॅट. धन्यवाद तुमच्या पुढच्या चित्रपटासाठी, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. ऍक्ट्रेस ऋतुजा सुनेकर, आपण तिला विचारूयात नेमका एक्सपिरियन्स काय आहे, काय सांगशील? नाही, खूप सुंदर वाटलं मला, कारण की प्रचंड गर्दी आहे, ऑडियन्स कमाल आहे, तुफान आहे आणि इतकं छान प्रतिसाद देत आहे. माझं पहिलंच वर्ष आहे आणि इतका छान प्रतिसाद बघून मी तर भारावून गेले. नेक्स्ट इयर येशील का? आवडलं असं मला वाटतं. नक्की नक्की येणार. नक्की. तर विशेष काय वाटलं, काय आवडलं नेमकं? मला असं वाटतं की कोणत्याही कलाकारासाठी असं लाईव्ह परफॉर्म करणं आणि त्याच्यासाठी असं ऑडियन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे, की लोकांची दाद तुमच्या कलेला मला वाटतं फुलवते आणि मला वाटतं ह्या कार्यक्रमाची ती खासियत आहे. धन्यवाद. थँक्यू. आपल्यासोबत आहे बिग बॉस फॅम मीरा ताई, तर आपण तिच्याशी संवाद साधूया. नेमकं कसं वाटलं तुला, काय सांगतो? खूपच मस्त. म्हणजे खूप वर्षांनंतर मी असं इव्हेंट एन्जॉय केलं आणि मी परफॉर्म केला आहे आणि लोकांचा जल्लोष, आणि इथे फक्त म्हणजे डान्स परफॉर्मन्स नाही तर आपली पूर्ण संस्कृती लोक दाखवत आहेत आणि खूप जणांना रोजगार मिळतो आहे, खूप जणांनी स्टॉल्स लावलेले आहेत आणि लहान मुलांसाठी खेळण्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या मला अजूनही आठवते की लहानपणी आम्ही असं जत्रेमध्ये जायचो जिथे तो झोपाळा पण ते गोल फिरतात, ते मला आता नावं नाही आठवत आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टींना लहानपणीची आठवण करून गेल्या मला. आणि आय विश मी पण असं खेळेन उद्या वगैरे, कारण हे आता 4 दिवस आहे. सो खरंच खूप खूप मजा आली आणि मोसरीचे लोक आणि इंद्रायणी थडीचे पूर्ण म्हणजे फॅन्स, वा वा वा, कमाल झाला आहे अगदी. एकंदरीतच तुला आवडलं, पुढच्या वर्षी बोलवलं तर येशील का? अगदी अगदी नक्कीच येईन, कारण काय होतं ना, अशाच ठिकाणी गेल्यामुळे ना लोकांचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला कळतं, त्यामुळे नक्कीच येईन. इंद्रायणी थडी जत्रेमध्ये आपल्यासोबत आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. आपण तिला विचारूयात नेमकं काय एक्सपिरियन्स आहे, काय सांगशील?
माझं दुसरं वर्ष आहे इथे येण्याचं आणि इथे परफॉर्म करण्याचं आणि नेहमीप्रमाणे खूप गर्दी आहे आणि लोकांचा आवाज येतो. आता मी आपण तुम्हाला माहिती आहे मी पण वॅनिटीमध्ये बसलो आहे, पण जसे जसे परफॉर्मन्सेस होत आहेत तसा लोकांचाही आवाज ऐकू येतो आणि मला ॲक्च्युली खूप अशी मी उतावळ झाली आहे परफॉर्म करायला, कारण का नेहमी या इंद्रायणी थडीची आम्ही वाट बघत असतो वर्षभर आणि आय थिंक मागच्या 2 वर्ष काहीतरी झाली नाही तर त्या करोनामुळे. सो आता पुन्हा एकदा ती गर्दी, पुन्हा एकदा स्टेजवर परफॉर्म करण्याचा जो अनुभव आहे तो मला अनुभवायला मिळणार आहे आणि यासाठी मी महेश दादांचे खूप आभार मानते की त्यांनी मला ॲक्च्युली परत इन्व्हाइट केलं आणि परत हा एक्सपिरियन्स मला मिळणार आहे याचा आनंद आहे. बरं, जशी तू म्हणाली की आधीसुद्धा आली होती तर यावर्षी विशेष काय वाटलं, काय सांगशील? यावर्षी मला असं वाटतं पूर्ण डेकोरेशनच खूप सुंदर केलं आहे, कारण का येता आल्याला जसा लांबूनसुद्धा तो रामाचा पुतळा दिसला आणि मला खूप छान वाटलं. आम्ही येतानासुद्धा इतकी गर्दी होती की आम्हाला ऑडियन्समधनंच यावं लागलं फायनली. पण खूप आय थिंक लोकांनी पण मिस केलेलं आहे, 2 वर्ष नाही झालं आहे त्यामुळे, तर त्या अनुषंगाने लोकांचा उत्साही खूप छान आहे आणि खूप जोमाने आलेत सगळे असं वाटतंय. आवाज तर ऐकू येतोच आहे, पण मला ओव्हरऑल सांगायला आवडेल की डेकोरेशन आणि या सगळ्या गोष्टी खूपच सुंदर झाल्यात यावेळेस. एकंदरीत अनेक ठिकाणी तू परफॉर्मन्स करते तर इथल्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये काय फरक सांगू शकशील का? हे पुणे आहे आणि पुणे हे घर आहे तर त्यामुळे पुण्यात परफॉर्म करण्याची एक वेगळी मजा असते, पुणेकरांसमोर परफॉर्म करण्याची वेगळी मजा असते. याआधीसुद्धा पुण्यात जितके परफॉर्मन्स झाले तितका त्याच्यासाठीचा रिस्पॉन्स खूप कमाल असायचा आणि आत्ता पण मी जसं म्हटलं की मला तो रिस्पॉन्स ऐकायचा आहे, त्या टाळ्या ऐकायच्या, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. इंद्रायणी थडी.